आपण आता येतानाच नुकताच पाहिलेला आहे लोहगड आणि लोहगडाच्या पायथ्याला आपण आहोत. लोहगड हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे आणि इसवी सन 26 मे 1909 भारत सरकारने लोहगडाला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून प्रस्थापित केलेले आहे. मळवणी या स्टेशनच्या नजीकच या लोहगडाची जोडगोळी उभी आहे आणि या लोहगडाच्या संरक्षणासाठी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये विसापूर आणि संबळगड या दोन गडांची निर्मिती करण्यात आली होती आणि ते सुद्धा आपल्याला या लोहगडावरून व्यवस्थितरित्या पाहता येणार आहेत आणि पनवेलमधील धरणाचे सुद्धा एक विहंगम दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळू शकते. लोहगडाच्या गणेश दरवाजाजवळ या गणेश दरवाजाच्या दोन्ही बाजूला गणेशाची मूर्ती आहे त्यामुळे याला गणेश दरवाजा असे नाव दिलेले आहे आणि आपण इथे पाहू शकता की हा जो दरवाजा आहे तो तब्बल 2 टन वजनाचा दरवाजा आहे आणि याचा एक एक खेळा 15 ते 16 किलोचा आहे. या दरवाजाला पुरातत्व खात्याने या दरवाजाची निर्मिती पुन्हा एक वेळ केली आणि आपण इथे पाहू शकता की 2 टन वजनाचा ह्या दरवाजा म्हणजे त्या काळातील लोकांची ताकद आणि मर्यादा किती मोठ्या प्रमाणावरती असेल ते आपण पाहू शकतो. आपण इथे पाहू शकता गणेश दरवाजाच्या बरोबर वरच्या माथ्यावरती आपण उभे आहोत आणि या दरवाजाची निर्मिती आणि या दरवाजावरती आल्यानंतर आपल्याला शत्रूंची चाल ओळखण्यासाठी इथे अतिशय सुंदर अशा पद्धतीचे 2 होल आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. जणू काही शत्रूने वरती चाल करून आला तर ते आपल्याला पटकन पाहता यावे यासाठी याची निर्मिती करण्यात आलेली आहे. लोहगड हा किल्ला म्हणजेच अतिशय मजबूत बुलंद आणि दुर्जेय असा आहे. याच लोहगडावरती 2 लेण्या आहेत, बोधकालीन लेण्या, एक भाजे आणि दुसरी म्हणजे बेडसे. या लेण्यांचं सुद्धा आपल्याला दर्शन या गडावरती आपल्याला होणार आहे. म्हणजे अतिशय सुंदर आणि विलोभन असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय आणि या लोहगडाची निर्मिती जवळजवळ 700 वर्षापूर्वी झालेली आहे आणि या गडाने जवळजवळ 4 राजवटी घराणे पाहिले. त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे राष्ट्रकूट, चालुक्य, यादव आणि सातवाहन अशा या 4 ही घराण्यांचा वसा या किल्ल्याने जवळजवळ उचललेला आपल्याला पाहायला मिळतो. आपण आणखीन सुद्धा इथे विलोभन अशी दृश्य आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर आपला हा पायथ्याचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. आता आपण वरील भागाकडे जाणार आहोत. लोहगडावरील आपण आता गणेश दरवाज्याच्या वरून आलो आणि आपल्याला वरती येताना एक दिंडी दरवाजा दिसला आणि बरोबर मी बसलोय त्याच्या बरोबर खाली एक चोर दरवाजा आहे. तो आता धुक्यामुळे हे प्रचंड मोठं धुकं आलं आहे त्याच्यामुळे जराही काही दिसत नाही आहे आणि अशा पद्धतीनं आपण इथे बसल्यानंतर प्रत्यक्ष आपल्याला कळतो की हा बुलंद का, हा एकदम महा मोठा दरवाजा का, त्याच्यानंतर इथे मोठ्या प्रमाणावरती शत्रू वाटचाल का करू शकत नव्हतं याची प्रत्यक्ष जाणीव आपल्याला इथे जाणून येते. हा आहे घोड्यांचा पागा. प्रत्यक्ष इथे आपण पाहिल्यानंतर कळून येतं की किती घाबरू शकतो कारण या घोड्यांच्या पाग्यामध्ये पावसाचं सगळं पाणी साठलेलं आहे आणि चिखल तयार झालेला आहे त्यामुळे बघणारा अतिशय घाबरून जाईल. म्हणजे एखादा कोण डायरेक्ट आतमध्ये गेला तर बुडूही शकतो इतके मोठे हे घोड्यांचे पागे आहेत आणि घोड्याची उंची आपल्याला माहीतच असते किती उंच असते. आपण इथे पाहू शकता तो घोड्यांचा पागा आहे आणि इथे मोठमोठी आपल्याला वाऱ्यांची झुळूक येताना दिसत आहे आणि त्याचा आवाज आपल्याला प्रत्यक्ष कॅमेऱ्यामध्ये पाहायला मिळतच आहे. इथे पर्यटक त्याच्या पाग्यांच्या वरती ज्या ढोंगराळ भाग आहे त्याच्यावरती ओरडताना मजा घेताना दिसत आहेत. आता प्रत्यक्ष आपण जो जाणार आहोत त्या घोड्यांच्या पाग्याकडे. कसा असतो घोड्यांचा पागा हे आपण थोडक्यात इथे पाहणार आहोत. म्हणजे जिथे घोड्यांना बांधलं जात होतं तो भाग एक पर्यटक आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. तर आपण इथे पाहू शकता की या घोड्यांच्या पाग्याच्या पुढच्या बाजूला गेलो तर एक मोठी तटबंदी दिसते आणि ती तटबंदी म्हणजेच त्याच्या खाली आपल्याला माचा बुरुज या 2 गोष्टी पाहावयास मिळत आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांची त्या काळची बांधकामाची पद्धती कशी होती
ती आपल्याला इथे थोडक्यात पाहायला मिळते. आपण इथे पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणावरती धुकं दाटून आलेलं आहे आणि त्या धुक्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला इथे घेता येतो आहे. हे पहा आणि हे खाली असलेलं हे धुकं, इथे आपल्याला थोड्या मोठ्या प्रमाणावरती धुक्यातूनच घरांची म्हणजे खूप झूम केल्यानंतर आपल्याला इथे पाहायला मिळतात घरांची. झाडावरती माझ्याबरोबर तुषार, अक्षय, हरी हे तिघंजण मित्र आहेत आणि आता मी त्यांचा शोध घेत आहे. घोड्यांचा पागा बघण्याच्या आवडीमध्ये मी इकडे पुढच्या बाजूला आलो आणि त्या तिघांनाही विसरलो आहे. आपण इथे पाहू शकता आपण गडाच्या बरोबर माथ्यावरती उभे आहोत आणि इथे हे माझे मित्र. खाली आपण पाहिलं तर आकाशाचा सगळ्यात शेवटचा टप्पा आपण गाठला असं वाटतंय. बघा आपण इथे पाहू शकता की खाली पूर्ण दाट घनदाट दुखं एकदम दाटून आलेलं आहे आणि झाडीसुद्धा आपल्याला अतिशय कमी प्रमाणात दिसत आहे. आपण इथेसुद्धा पाहू शकता